मित्रांनो नमस्कार. राष्ट्र महाराष्ट्रमध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागरच्या सदनाखाली. मी ज्ञानेश वाकुळकर. मित्रांनो, कालच कन्फ्यूज असलेल्या काही मतदारांनी नेमकं काय करावं असा व्हिडिओ मी टाकला होता आणि त्याच्यावरती काही महत्त्वाच्या लोकांचे फोन आले की आणखी काही तुम्ही बोललं पाहिजे, म्हणजे चांगली भूमिका स्पष्ट मांडली बाबा, पण आणखी काही बोललं पाहिजे. आणि त्या संदर्भात त्यांनी मला विषय सांगितला. विषय म्हणजे ते म्हणाले की यामध्ये एक गोष्ट व्हायला राहिली कालच्या याच्यामध्ये, की जसं काही एक मोठा समूह आहे जो मनोज जरांगे यांच्या पाठीशी मराठा आंदोलनाच्या निमित्तानं, मराठा आरक्षणाच्या निमित्तानं उभा राहिलेला मोठा समाज, त्यांच्या मनामध्ये सुद्धा कन्फ्युजन आहे. म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या बद्दल जसं कन्फ्युजन आहे, त्याचप्रमाणे प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटलांना नाही म्हटलं तरी थोडं उचलून धरलं, तो त्यांच्या राजकारणाचा भाग होता. त्यावरतीही मी एक व्हिडिओ टाकला होता की जरांगेचा फुगा कोणी फुगवला आणि कोणी फोडला. तर त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर हुशार आहेत आणि त्यांनी त्या पद्धतीनं त्यांना मोठं करण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्यानंतर इलेक्शनमध्ये बाबा तुम्ही आमच्यासोबत या, युती करू, शिवसेनेच्यासोबत असे गेले होते ना, आपण युती करू. आणि मग उद्धव ठाकरेंना म्हणाले होते की आपण तुम्ही राष्ट्रवादीला सोडून द्या, बाकी राष्ट्रवादीला सोडा, काँग्रेसला सोडा, आपण दोघं करू, 50-50 जागा वाटून घेऊ. हे प्रकाश आंबेडकर बोलू शकतात, पण त्यांना हे कळत नाही की राजकारणामधल्या लोकांना हे आधीचे लोक राजकारणामध्ये पटायत आहेत, त्यांना ते सगळं समजते. पण आता जरांगे सारख्या नव्या याला, म्हणजे जरांगेंच्या मागे जनता आहे मोठ्या प्रमाणामध्ये, भाबडेपणानं आहे. जरांगेंच्या मागणीच्या बद्दल विरोध असण्याचं कारण नाही, पण ते OBC मधून द्या म्हणतात त्याला तर कायम कुणी समर्थन करण्याचं कारणच नाही. आम्ही तर त्याच्या समर्थनामध्ये असू शकत नाही, कारण तो OBC वरती अन्याय आहे. पण मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असं नाही. आणि आता एक गोष्ट मराठा समाजाच्या जे जरांगेंच्या पाठीशी आहे, त्या वंचित मराठ्यांनी खऱ्या अर्थानं जर उपेक्षित असतील, त्या मराठ्यांनी एक विचार केला पाहिजे. कुणाला मतदान करायचं याबद्दल त्यांच्या मनामध्ये आता कन्फ्युजन आहे. त्यामध्ये जरांगेंनीमध्ये एक अशी सोडून दिली होती की आम्ही प्रत्येक गावागावामध्ये फॉर्म भरू. ते सगळं शक्य नव्हतं प्रॅक्टिकली, कारण जरांगे बऱ्याच बाबतीमध्ये असं लक्षात आलं की त्यांच्या मागे जनता जरी असली, अलीकडे कसं आहे की जातीपातीचा फायद्याचा मुद्दा दिसला लोकांना, काहीतरी सांगितलं की लोक आपले जात असतात कसलाही विचार न करता. जरांगेंच्या बाबतीत तसंच झालं, त्यांच्या मागे कोण आजचे सहकारी असतील, कोणी एवढ्या सगळ्या सभा घेतल्या ते ज्याचं त्याला माहीत, पण ते प्रत्येकाच्या तावडीतून सुटत गेले. कारण लोक त्यांना माहीत आहे, नेत्यांना वाटलं, त्यांना शिंदेंनी सुद्धा चुस्कारण्याचा प्रयत्न केला, या आपण बसू, शरद पवारांनी मदत केली म्हणतात, फडणवीसांनी मदत केली म्हणतात. आता आरोप प्रत्यारोपाने काय, पण आता मग त्यांनी भुजबळांना जशी शिविगा केली तशी फडणवीसांनाही शिविगा केली. एकनाथ शिंदेच्या नावाने एकेरी बोलणं वगैरे, अरे तुरेची भाषा अजूनही त्यांची भाषा दुरुस्त होताना दिसत नाही. हे सगळं आहे. मुख्य मुद्दा कसा आहे, जरांगेंना राजकारणातलं काही फारसं कळते असं नाही, किंवा आंदोलनाच्या बाबतीमध्ये सुद्धा ते काहीतरी बोलत असतात, पण जनता त्यांच्या पाठीशी आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा. मुद्दा आजच्या चर्चेचा विषय तोच आहे की या लोकांनी मतदान कसं करायचं. त्यांनी म्हटले कुणालाही मतदान करा, पण पाडा. पाडा म्हणजे कुणाला पाडा, हा सुद्धा एकदम अतिशय ज्याला काय म्हणून इमॅच्युअर असा विचार आहे. पाडा म्हणजे कुणाला पाडा, म्हणजे जो तुमच्या बाजूचा असेल त्यालाही पाडा, जो तुमच्या विरोधातला असेल त्यालाही पाडा, मराठ्यांच्या विरोधात. हे असं चालत नाही, कारण राजकारणामध्ये तुम्हाला एक निश्चित भूमिका घ्यावी लागते. आणि अशा परिस्थितीमध्ये आता त्यांनी जसं ते 1000 फॉर्म एका मतदारसंघामध्ये भरायचे असं काहीतरी काही 300 आकडा आला होता, पण 100 फॉर्म जरी एका लोकसभेमधून भरायचे म्हटलं तर 1,00,000 रुपये खर्च होतील आणि त्याच्यातून निष्पन्न काय होणार, तुमचीच मतं खराब होणार ना. तर हे कोण त्यांना असे उटपटांग सल्ले देतात मला माहिती नाही, पण तो मुद्दा बारगळला, कारण ते प्रॅक्टिकली शक्य नव्हतं. त्यानंतर आता नवी गोष्ट त्यांच्यामध्ये अशी आली की कोणालाही पाडा वगैरे, पाडा पाडा वगैरे, तर ते त्यालाही काही अर्थ नाही, कारण लॉजिक तुमच्या मागे काहीच नाही. तुम्ही पाडा पण कशासाठी पाडा, तो एक निश्चित धोरण घेऊन करावं लागेल. पण तिसरी एक आता नवीन गोष्ट त्यांच्यामध्ये आली ती म्हणजे आज जे मला फोन आले त्याच्यात तो ती चिंता होती की हे काय करतात. त्यांनी काय म्हटलं, मग आता नोटावरती जाऊ, आम्ही कुणालाही मतदान करू. अरे बाबा, नोटावर मतदान करणं म्हणजे याच्यासारखा तर जो कोणी चळवळ करत असेल ना, तो नोटाला मतदान करत असेल त्याच्यासारखा मूर्खपणा नाही, वेळेपणा नाही आहे. नोटावर मतदान करून तुम्ही काय करणार आहात, म्हणजे ज्याला तुम्हाला विरोध करायचा आहे त्याच्या विरोधातले मतं तुम्ही कमी करता. म्हणजे आपल्या पायावर धोंडा मारून घेणं आहे की नाही, आपल्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेणं आहे की नाही. त्याच्यामुळे जरांगे असो किंवा त्यांचे सहकारी असतील, त्या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही असं चुकीचं करू नका, नोटा बिटा वापरू नका. तुम्हाला ठरवलं पाहिजे. आता हां, त्याच्यात पुन्हा एक गोष्ट अशी आहे,
ते म्हणतात बाबा बीजेपीवाल्यांनी आमच्याशी धोकेबाजी केली. ओके, मग काँग्रेसवाल्यांनी धोकेबाजी केली, काँग्रेसवाल्यांनी काय दिलं. हे बघा, हे तुम्ही इतिहासच सांगत बसाल ना, इतिहासच हे करत बसाल. काँग्रेस हा काही जरी असेल, मी काय काँग्रेसचा माणूस नाही आहे, पण मी काँग्रेसच्या एकंदरीत सर्वसमावेशक भूमिकेचा समर्थक आहे. आणि जर काँग्रेसचा असलो तर मला सांगायला काही अडचण नाही, पण मी समर्थक आहे, मी काही काँग्रेसचा नाही. पण महत्त्वाची गोष्ट कशी आहे की काँग्रेसचा पक्ष म्हणजे प्रकाश आंबेडकर किंवा बाकीचे लोक जे टीका करतात काँग्रेसवरती, ते बीजेपी सारखे सारे संघ आणि बीजेपी कुठे कुठे लांडगा आणि कुठे एखादा ससा. काँग्रेसवाले पूर्ण निर्दोष आहे असं म्हणत नाही, पण त्यांनी एवढ्या वर्षाचं हे सगळं केलं, 400-400 यांच्या सीटा आल्या, त्यांनी एवढा माज नाही केला, त्यांनी एवढा उन्माद नाही केला, काँग्रेसवाले कुणाच्या घरात नाही घुसले, हे काय कसलं. आणि तरीसुद्धा जर मराठा याच्यामध्ये जर कोणी प्रकाश आंबेडकर त्यांचं समर्थन करत असतील, किंवा मग जरांगे त्यांच्या याला भरून, किंवा मराठा समाज याच्या प्रकाश आंबेडकरांच्या ट्रॅपमध्ये येऊन तो जर समजा वंचित बहुजन आघाडीला मतदान करणार असेल, तर मी तुम्हाला सावध करतो. बाकी शेवटी निर्णय तुम्ही घ्यायचा आहे, तुम्हाला ज्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, कुणाला मतदान करायचं हा तुमचा अधिकार आहे. पण मी तुम्हाला सांगतो तो तुमचा आत्मघाती निर्णय ठरेल. त्याचप्रमाणे नोटावर जा म्हणतात, नोटा मारा, नोटाला बटन दाबा, तो सुद्धा आत्मघातीच निर्णय ठरेल. हे शहाणपणाचं लक्षण नाही. ज्या कोणी नोटा आणलं त्याच्याच याच्याबद्दल क्यू करावी असं वाटते मला, पण असतो तो मुद्दा नाही. म्हणून मग काय मार्ग आहे, तर मराठा समाजाच्या लोकांना जर खऱ्या अर्थानं आपला रोष पत्कार आपला रोष दाखवायचा असेल, खऱ्या अर्थानं आंदोलनाला योग्य दिशा द्यायची असेल, तर पहिले भारतीय जनता पार्टीच्या आरक्षण विरोधी लोकांना हाकललं पाहिजे. तुम्हाला फडणवीस किती सांगत असले, किती ते सगळं त्यांचे माहितच आहे ना, धंदे किती खोटं बोलतात फडणवीसांपासून. आता मोदी तर खोटं बोलण्यामध्ये पटायचंच आहे, जाऊ द्या. पण महत्वाची गोष्ट, तुम्हाला पहिले या भारतीय जनता पार्टीला हाकललं पाहिजे सत्तेमधून. केवळ आरक्षणाचा मुद्दा नाही, तुमचं आरक्षण वगैरे पार संपून जाईल, ते काय तुमचं आरक्षण राहिलं ते काही कुणाला मानत नाही आहे. ते जर शेतकरी एवढे बसले, 700-800 शेतकरी मेले तरी त्यांनी त्याची चिंता केली नाही. मणिपूर जळलं, वर्षभर जळते आहे, त्याची चिंता त्या लोकांना नाही. तर ते मराठे बिराठे वगैरे ते फारसं काही मानत नाही, मानणार नाही, ते मी तुम्हाला सांगतो. आणि मराठा समाजाची संख्या इकडे आहे ना, आणि तुम्ही ओबीसीच्या विरोधामध्ये उगीचच करता. ओबीसी तर संपूर्ण देशामध्ये आहे, ओबीसीची संख्या मोठी आहे, मराठा समाजाची संख्या नाही आहे. मराठा समाज इकडे आहे, इकडे तिकडे नातं जोडाल तुम्ही थोडंसं तरी ते काही फारसं टिकणार नाही. महत्त्वाची गोष्ट अशी, मग काय करायला पाहिजे, तर जरांगेच्या लोकांनी जे मराठा समाजाचे त्यांच्यासोबत आहे, भोळे लोक आहेत, बिचारे भाबडे लोक आहेत, या इलेक्शननंतर आणि पुढच्या इलेक्शननंतर त्यांना खरी परिस्थिती लक्षातच येऊन जाईल. ते सगळं काय होते हे तुम्हाला कळेल. तुम्हाला कोण खेळवतो, तुम्हाला कोण उल्लू बनवतो, कोण कुणाच्या हातचं बाहुल आहे, हे तुम्हाला कळेल. पण माझी विनंती अशी आहे की मतं खराब करू नका. आज भारतीय जनता पार्टीला हरवायचं आहे आपल्याला, आणि कारण आरक्षण वगैरे राहील किंवा भारतीय जनता पार्टीची सगळी घटना बिटना सगळं बदलणार. मनुस्मृतीच आणणार आहे ते थेट. मनुस्मृती आल्यानंतर तुमची अवस्था काय होईल, शिवाजी महाराजांचं त्यांनी ऐकलं नाही, तुमचं काय ऐकणार, तुम्ही कोण आहात. त्याच्यामुळे जरांगे बिरांगे त्यांच्यासाठी काही कुणी नाही, हे राजे तुम्ही पाहिले ना, ते राजे कसे लोटांगण घालतात, तिथे जाऊन भेट मिळत नाही. त्या कंगना राणावत किंवा त्या आपल्या मला वाटते नवनीत राणांना पटकन भेट मिळते, पण तुमचे राजे कोण आहे ना, त्यांना भेट नाही मिळत. 8-8 दिवस, 10-10, 7-7 दिवस तिथे ताटकात बसावं लागते. म्हणून माझी विनंती अशी आहे की तुम्ही या लोकांच्या चक्करमध्ये जाऊ नका, नोटा मुळीच वापरू नका. मराठा जे कार्यकर्ते, जे मराठा बांधव जरांगेच्या सोबत आहे आणि आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांच्या भावना तीव्र असतील, त्या लोकांनी काय करावं, तर सरळ सरळ काँग्रेसच्या किंवा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सोबत राहिलं पाहिजे. कशासाठी, याचं कारण असं आहे की आरक्षणाच्या बाबतीमध्ये ओबीसीमधून द्या म्हणणार ते टिकणार नाही, हे सत्य आहे, कोर्टामध्ये टिकणार नाही, हे तुम्हाला उल्लू बनवणार. पण त्याच्यासाठी मार्ग आम्ही तेच म्हणत होतो की तुम्ही आरक्षणाची मर्यादा वाढवा, सगळ्यांची जनगणना करून टाका आणि जातीच्या संख्ये एवढं आरक्षण देऊन टाका. आणि हाच मार्ग राहुल गांधी यांनी जाहीरनाम्यामध्ये दिलेला आहे की आम्ही 50% मर्यादा वाढवू. 50% मर्यादा वाढवल्यानंतर आपोआपच तुम्हाला आम्हाला ओबीसीमध्ये घुसवा असं म्हणण्याची गरज पडणार नाही. ओबीसीचा रोष किंवा त्यांच्या ताटामध्ये त्यांनाच आधी मिळालेलं नाही आहे, उपाशी असलेल्या भावाची आणखी तुम्ही काढून घ्याल तर त्याच्या मनामध्ये समाधान असणार नाही. मराठा समाज गरीब आहे, पण ओबीसी एवढा गरीब नाही, हेही तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. मग तुम्ही तुलना करताना मग भुजबळ गरीब आहे का असं काहीतरी वेळासारख्या तुलना करू नका. मग अजित पवार आणि छगन भुजबळ अशा तुलना कराव्या लागतील, शरद पवार आणि दुसरे कोणी आमचे अनिल देशमुख अशा तुलना कराव्या लागतील. वेळासारख्या तुलना अशा करू नका. गरीबातला गरीब, तुमच्या मराठा समाजातला गरीबातला गरीब आणि कुणबी समाजातला गरीबातला गरीब अशी तुलना करायची असते.
कुणबी समाजातला श्रीमंत आणि मराठ्यातला गरीब अशी तुळशीला वेड्यासारखी करू नका. इलॉजिकल गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. थोड्या वेळासाठी तुम्हाला बरं वाटते, संख्या पाहून तुम्हाला कुणीतरी त्याच्यामध्ये हवा भरतात हे स्पष्ट आहे. ती हवा लवकरच निघून जाईल. माझी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना बांधवांना विनंती अशी आहे की यावेळेस तुम्ही कृपा करून हात जोडून विनंती करतो, नोटावरती जाऊ नका. नोटाला मतदान करून तुम्ही त्यांच्या कटामध्ये सामील होता भारतीय जनता पार्टीच्या. वंचित बहुजन आघाडीला तुम्ही एक प्रकारचं मदत कराल, त्यातही त्या तोच कट आहे मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे तुमचे मत वाया दाखवू नका. 2024 ची लढाई ही स्पष्टपणे हा देश वाचवण्याची लढाई आहे, स्वातंत्र्य वाचवण्याची लढाई आहे, दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आहे, देशाचं संविधान वाचवण्याची लढाई आहे. आणि तुमचं संविधान राहिलं नाही तर तुमचं आरक्षण वगैरे कुठेही राहणार नाही. त्यामुळे या भ्रमातून निघा. आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आम्ही सत्तेमध्ये आलो तर आम्ही आरक्षणाची मर्यादा 50% जास्त करू. याचाच अर्थ मराठा आरक्षणाचा मार्ग आपोआपच मोकळा होऊन जातो. तुम्ही एक काम करा, माझी विनंती आहे, मतदान करताना निश्चितपणे महाविकास आघाडीला करा, काँग्रेसच्या उमेदवारांना करा, त्यांच्या सहकाऱ्यांच्या उमेदवारांना करा. आणि पुढे आरक्षणाच्या संदर्भामध्ये जातीनिहाय जनगणना ओबीसीची व्हावी अशी भूमिका घ्या आणि संख्ये एवढं आरक्षण मागा, स्वतंत्र मागा. आम्ही तुमच्या सोबत आहोत, आमच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नका कृपा करून. आणि म्हणून एवढीच विनंती, या राजकारणाच्या वेळेस असं धावपळीमध्ये किंवा गैरसमाजातून काहीही करू नका. आणि म्हणून महाराष्ट्रामधले जे आहे आता एकमेव, कारण 3 व्यक्ती ज्या होत्या, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि मनोज रांगे, यांच्या मागे लोक होते आहेत याच्याबद्दल वाद नाही. पण मराठा आंदोलनामधला हा जर असा टेम्पो तुम्हाला कायम ठेवायचा असेल आणि मतदान वाया घालवायचं नसेल आणि महाराष्ट्र आणि देशाचं राजकारण बिघडवायचं नसेल तर कृपा करून माझी विनंती आहे का, नोटाकडे जाऊ नका. वंचित बहुजन आघाडीकडे जाण्याचा प्रश्न नाही आहे. आणि तुम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करा, त्यांच्या सहकाऱ्यांना मतदान करा अशी विनंती करतो. आणि हा देश वाचवा. स्वतःच्या छोट्याशा गोष्टीसाठी, स्वार्थासाठी दिशाभूल कुणी केलं त्याला बळी पडून देशाच्या विरोधामध्ये काम करू नका, एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.